मालवण तडका। आज आपण केकची रेसिपी पाहणार आहोत। मी ऑलरेडी माझ्या चॅनलला बेसिक स्पंज केकची रेसिपी दाखवलीच आहे, तर आज आपण चॉकलेट केकची रेसिपी बघणार आहोत। चॉकलेट केकसाठी लागणारं साहित्य असे, आम्ही 1.5 कप मैदा घेतले, 1/4 कप पिठी साखर आहे, तूप आहे 1/2 कप, 3 टेबलस्पून कोको पावडर आहे, मिल्क मेड आहे 3/4 कप, बेकिंग पावडर आहे 1 टीस्पून, बेकिंग सोडा 1/2 टीस्पून, 1 कप मी दूध घेतले आणि हे कॉफी पावडर आहे 1/2 टीस्पून, जे मी गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आहे। हे सर्व आपल्याला रूम टेम्परेचरला घ्यायचंय। ते मी चॉकलेट केक डेकोरेशनसाठी चॉकलेट गनाज बनवणार आहे, तर त्यासाठी मी ते 1 कप डार्क चॉकलेट बार घेतलाय आणि 1 कप हेवी क्रीम घेतलंय, 1 टेबलस्पून मी बटर घेणार आहे आणि हा शुगर सिरप आहे, साखरेचा पाक आहे। मी 2 टेबलस्पून साखर घेतली आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून पाणी मिक्स करून ते गरम केले, त्याचा मी साखरेचा पाक बनवलाय। हा चॉकलेट केक आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, म्हणून आपण मी ते कुकरचा हा टोप घेतलाय आणि त्याला मी तुपाने ग्रीसिंग करणार आहे। आणि हा मी बटर पेपर घेतलाय, आम्ही टोपाच्या बॉटमचा कापून घेतलाय, तो मी ह्याच्या मध्ये लावणार आहे आता। त्याच्यावरती पण मी सर्व बाजूने तूप लावून घेते, त्या साईडने पण तूप लावून घ्यायचे। हा टोप माझा ग्रीसिंग करून रेडी झालाय, आम्ही साईडला ठेवून देते आणि आपण केकची तयारी करूया। बाउल घेतलाय, त्याच्यावरती मी चाळणी ठेवली, आता मी याच्यामध्ये मैदा टाकून घेणार आहे, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि कोको पावडर, हे सर्व मी चाळून घेणार आहे। असं मी 2 वेळा चाळून घेणार आहे म्हणजे पूर्ण व्यवस्थित मिक्स होईल। हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचे चांगले। माझं 2 वेळा चाळून झालेलं आहे, ते मी साईडला ठेवते आणि मी एक बाउल घेते, त्याच्यामध्ये मी हे बाकीचे पिठी साखर मिल्क मेड तूप आणि कॉफी हे सर्व मी असं छान मिक्स करून घेणार आहे। आता हे पिठी साखर मिल्क मेड आणि तूप असं मी छान फेटून घेतले, आता आपण कुकर प्रीहीट करून घेऊया, गरम करून घेऊया। तर इथे मी गॅसवरती कुकर ठेवले आणि कुकरच्या बॉटमला मी मीठ पसरवून घेतले आणि ही कुकरची जाळी मी त्याच्यावरती ठेवणार आहे आणि 1-2 मिनिटं मी कुकर गरम करायला ठेवणार आहे। आता ह्या मिल्क मेड आणि साखरेच्या मिश्रणामध्ये मी हे मैद्याचं आणि मिश्रण मिक्स करून घेणार आहे, आपलं ड्राय मिश्रण मिक्स करून घेणार आहे आणि हे आणि ह्याच्यामध्ये आपण आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे थोडं थोडं दूध घालून मिक्स करायचे। हे असं मी सर्व मिक्स करून घेतले, हे शक्यतो असं एकाच डायरेक्शन मध्ये ढवळत राहायचे आणि हळूहळू दूध मिक्स करायचे रिक्वायरमेंट प्रमाणे। आपले बॅटर रेडी झाले, मी दूध सर्व नाही वापरले, हे थोडस दूध उरले, ऍक्च्युली आपल्याला एवढं सफिशियंट आहे दूध, त्याच्यामुळे अजून मी ऍड नाही करणार आहे। आता हे मी या टोपामध्ये काढून घेणार आहे। हा केकचं बॅटर मी टोपामध्ये काढून घेतले, आता मी तो कुकरमध्ये ठेवणार आहे। आता कुकर मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेला होता, प्रीहीट झालेले, आता हे मी टोप इथे आतमध्ये ठेवते
आणि तर झाकण लावून घेणार आहे. झाकणाला मी शिटी लावणार नाही आहे, पण हे रिंग लावणार आहे आणि मी लावून घेते. आणि ह्या मी एकदम स्लो गॅसवरती चालू केलंय, जवळजवळ 35 ते 40 मिनिटं आपण स्लो गॅसवरती ठेवणार आहे याला. मी आपला केक कुकरला बेक व्हायला ठेवलाय, तोपर्यंत आपण हे चॉकलेट गनाज बनवून घेऊया. त्यासाठी मी हे क्रीम घेतले, त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून बटर टाकणार आहे आणि हे चॉकलेट बार टाकणार आहे आणि हे गरम करून घेणार आहे. मी ओव्हनला गरम करून घेणार आहे, तुम्ही गॅसवरती डायरेक्टली गरम करून मेल्ट करून घेऊ शकता. हे मी क्रीम गरम करून घेतले विथ चॉकलेट बार आणि आता हे असं मी मिक्स करून घेणार आहे दोन्ही व्यवस्थित बिटरने असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं चॉकलेट गनाज रेडी झालंय, असं छान बीट करून घ्यायचं आहे, पूर्ण चॉकलेट वितळून घ्यायचंय. क्रीम गरम करून तुम्ही चॉकलेट बार टाकली की ते वितळणार त्याच्यामध्ये आणि असं मिक्स करायचंय छान. आपलं चॉकलेट गनाज रेडी झाले. आपला केक इथे रेडी झालाय, जवळजवळ 40 मिनिटं लागले बेक व्हायला. सुरीला काही लागलं नाही आहे म्हणजे हा रेडी आहे. आपण हा काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. केक मी कूलिंग रॅकवरती उलटा करून घेतले, काढून घेतले. आता आम्ही बटर पेपर ह्याचा काढून टाकणार आहे. मी या केकचा बटर पेपर काढून घेतले. आता हा मी असं मधोमध कापून घेणार आहे आणि याचे 2 पीसेस करून घेणार आहे, 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. हे मी 2 पार्ट करून घेतलेत केकचे. हा वरचा भाग मी वेगळा करून ठेवलाय, त्या खालच्या पार्टला मी हे साखरेचा पाक लावून घेणार आहे. मी याला साखरेचा पाक लावून घेतलाय. आता मी हा जो अर्धा भाग आहे त्याच्या पण आतल्या बाजूला साखरेचा पाक लावून घेणार आहे. केकच्या अर्ध्या भागावरती मी चॉकलेट गनाज पसरवून घेणार आहे. मी हे थोडा वेळ घट्ट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तर हे आपण याच्यावरती स्प्रेड करून घेऊया. हे चॉकलेट पसरवून झालेलं आहे केकवरती. आता आम्ही दुसरा भाग याच्यावरती ठेवते. साखरेचा पाक लावून घेणार आहे. साखरेचा पाक मी लावून घेतला ह्याच्यावरती आणि आता मी परत ह्याच्यावरती हे गनाज पसरवणार आहे. आता हा माझा केक रेडी झाला, ह्याच्यावर मी सर्व बाजूने गनाज पसरवून घेतले. तर हे माझ्याकडे चॉकलेट चिप्स आहेत आणि चॉकलेट्स आहेत, त्यांना मी डेकोरेट करून घेणार आहे. केक रेडी झालंय, दिसायला खूप छान आणि डिलिशियस दिसतोय. आपला केक रेडी आहे. मी आता ह्या केकचा पीस कट करून घेणार आहे इथे आणि प्लेटमध्ये काढून घेणार आहे. सारा केकची वाट बघते. साराला केक फार आवडतो, ती टेस्ट करायला बसली नेहमीप्रमाणे, तर टेस्ट करणार आहे. साराला केक आवडलाय, तुम्ही पण नक्की ट्राय करा. एकदम इझी रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि जर तुम्हाला नवीन रेसिपीजची अपडेट हवी असतील तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.